नमस्कार इंद्रजीत सर मी वैभवी पित आहे शहापूरमधून माझा प्रश्न असा आहे की मी रायगडावर गेली असताना तिथल्या गाईडने सांगितलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी दोन हत्ती गडावर आणले होते पण त्यांना सहजवर घेऊन येणं शक्य नसल्यामुळे त्यांना लहान असतानाच पालखीत बसवून आणलं होतं हे खरं आहे का साधारण जितकं मला माहिती आहे काही किल्ल्यांवरती हत्ती दरवाजा म्हणून एक दरवाजाही आहे तर त्याची म्हणतो आपण तेवढी लांबी रुंदी आहे की जिथनं हत्ती मला वाटतं जाऊ येऊ शकतात आता जरी आपण रायगड राहतो तेव्हा वाट खूप विचित्र आहे जाताना पण तेव्हा सोयीस्कर असावी वाट किंवा असंही असेल की लहानपणीच नेलं असावं ते पेलू म्हणजे हत्तीसमोर तिथे वाढलं असेल ते कारण की हत्तीशाळा ही घोडे शाळा हत्तीशाळा असतात तिथे प्रत्येक गडावर असतातच ना त्या काळात मावळ्यांनी आणि महाराजांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत लाईक ले, त्या म्हणजे आपण जेवढा विचार करू शकतो की आपली कल्पना करण्याची जी क्षमता आहे त्याच्या बाहेरचं होतं सो so, हे पण त्यांनी केलं असेल याच्याबद्दल एक डाऊट नाही घेऊ शकत आपण जवळ तीनशे चारशे वर्ष पूर्वीचा काळ आहे पण त्यावेळेला जशी जा येण्याची येण्याची पायवाट असावी त्या किल्ल्यावरती जी आता पुढे क्लायमॅटिक चेंजेस म्हणा किंवा याच्यामुळं ती पडझड झाली असावी त्याची आपल्याला आता कल्पना नाही पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हत्ती खूप कमी ह्यानं वाढत असतं हत्तीचं वयोमान सुद्धा मानवासारखंच असतं महाराजांनी राज्याभिषेकाला हत्ती वापरली ही माहिती आपल्याला समजते जो इंग्रज वकील आला होता हेनरी ऑक्झिंडन त्या हेनरी ऑक्झिंडननं स्वतः जे वर्णन करून ठेवलं त्याच्यामध्ये त्यानं ती माहिती दिली त्यानं काय लिहिलेलं आहे त्याच्या डायरीमध्ये की राजवाड्याच्या प्रवेशद्वारे आम्ही परत आलो म्हणजे महाराजांना भेटून तो परत आला राजवाड्याचा प्रवेशद्वार म्हणजे नगारखान्याच्या परत तो दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजू झुलत होते लहान म्हणजे काय एकदम लहान नसणार आहेत पण ते वयोमानानं ते लहान होते दोन देखणे पांढरे अश्व शृंगारलेल्या स्थितीत तिथे आणलेले दिसले गडाचा मार्गच इतका बिकट हे प्राणी कोठून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हास कर्वेना दरबार बरखास्त झाल्यावर छत्रपतींची हत्तीवरून मिरवणूक निघाली रायगडसारख्या दुर्गम ठिकाणी हे हत्ती शिवरायांनी चढवले होते आणि त्यासाठी पिलखाना बांधून घेतला होता बरोबर बर ही सगळी माहिती आपल्याला त्या हिंदी एक्झेंड्यांच्या याच्यातनं करते कि तेने की त्याने ते दोन लहान हत्ती तिथं बघितली आणि त्याला आश्चर्य वाटलं की हे अश्व आणि हे गज कसे काय रायगडवर आले हा घोडा तर आत्तासुद्धा रायगडवर जातो आहे आपण बघतोय हत्ती जो प्राणी आहे त्याला हे जे काय सांगतात की पालखीतून आणलं लहान असतानाच आणलं हे मी आहे याच्याविषयी काही दुमत नाही कारण पालखीतून हत्तीला घालून आणलेलं त्याला पालखी केवढी मोठी पाहिजे जरी लहान पिल्ला असलं तरी बरं ते गप कसं बसेल ते काही सोपी गोष्ट नाही आहे ही एक कथा रचली गेली कारण लोकांना हत्तीच्या जी कसब आहे त्याची कल्पना खूप कमी आहे आजसुद्धा तुम्ही बघा हत्ती ह्या सह्याद्रीच्या घाटमात्यावरून हे खाली कोकणात उतरतात आमच्या कोल्हापूर आणि ह्या भागात तिलारी वगैरे भागात ते घाटातून उतरतात त्या पाजीतून उतरतात ते मोठ्या रस्त्यानं नाही जात लहान लहान पाजी आहेत रायगडपेक्षा सुद्धा दुर्गम पाजी आहेत त्या पाजी म्हणजे सह्याद्रीवरून खाली उतरायला अगदी चिंचोळ्या आणि हे जे मार्ग आहेत त्यातून ते, ते उतरतात हत्ती खूप प्रशिक्षित आणि प्रशिक्षण दिलेला आहे अप्रशिक्षित हत्ती जंगली हत्ती प्रशिक्षित झालेला हत्ती तर खूप वेगवेगळ्या कसरती सर्कसमधून करतोय आपण बघितलं आहे म्हणजे एवढं एवढंसं टेबल असतं आणि त्या टेबलवर तो एका पायावर स्वतःचा बॅलेन्स करतो तीन पाय वर करून त्याच्यावर बसतो हत्ती बसल्यासारखा मानव बसल्यासारखा हत्ती हा खूप प्रशिक्षित करता येतो हत्तीला रायगडसारखा डोंगर चढणं प्रशिक्षित केलेल्या हत्तीला ही काय अवघड गोष्ट नाही आहे इंग्रजांना माहीत नव्हतं की कारण त्यांच्यासाठी हत्ती नवीनच होता युरोपमध्ये लंडनमध्ये काय हत्ती असायचा प्रश्न नाही त्यामुळे त्यानं ते आश्चर्य व्यक्त केलं पण आपण प्राचीन काळापासून भारतामध्ये हत्ती पाळले जातात त्यांना प्रशिक्षण केलं जातं त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या एका सातत्यानं सैन्याला घोड्यांना यांना त्यांना प्रशिक्षण ज्यांच्याकडे प्रशिक्षक उपलब्ध आहेत अशा राजाला हत्ती चढवणं रायगडसारख्या किल्ल्यावर ही काय अवघड गोष्ट नव्हती ते लहानपणी चढवले आणि मग महाराजांनी नंतर बसवून त्यांच्यावरनं मिरवणूक काढली असं नाही हत्ती एक ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं महाराजांच्याकडं मोठ्या प्रमाणात जरी गजदळ नव्हतं कारण त्यावेळेला ती प महाराजांची जी युद्धनीती होती ती फास्ट मुव्हिंग होती त्यामुळे कॅव्हलरीवर जास्त जोर असायचा घोडदळावर जास्त जोर असायचा तरी पण महाराजांच्याकडे हत्ती होती एका बकरीमध्ये महाराजांच्या काही हत्तींची नावंसुद्धा आलेली आहेत त्याच्यामध्ये उत्तम गज ऐरावत बालसुंदर महंकाळ गजराज शंभूप्रसाद भवानीप्रसाद नंदराज गौर वीरभद्र खंडेराव अशी हत्तींची नावं शिवाजी महाराजांच्या हत्तींची नावं एका बखरकारानं ती दिलेली आहेत त्यामुळे महाराजांच्याकडे सुद्धा हत्ती होते आणि गडावर जो हिरजिंदुलकारने शिलालेख केला आहे त्याच्यामध्ये त्यानं एक शब्द वापरला आहे की गडावर काय काय निर्माण केलं तर त्याच्यात ते त्याने ते एक वापरलं की कुंभीग्रहे कुंभ इज इक्वल टू एलिफंट म्हणजे हत्ती कुंभ म्हणजे हत्ती कुंभ हा संस्कृत शब्द आहे ते कुंभ कुंभीग्रह म्हणजे हत्तींसाठी राहण्याचं ग्रह महाराजांनी बांधले होते आणि ते जे काय आत्ता पिलखाना दाखवला जातो तो हत्तींना राहण्यासाठीच आहे पण ते काय एकदम वीस पंचवीस हत्ती आणून ठेवलेले नसतील महाराजांनी हे जे काही दोन हत्ती त्यांनी बघितले आणि त्याच्यापेक्षा दोन तीन हत्ती असू शकतात कारण त्या पिलखाण्याची जर आपण साईज बघितली त्यात पाच सहा हत्ती अगदी आरामात तिथं जाऊ शकतील आता त्याचं स्वरूप बदललं आहे पण तुम्ही बारकाईने बघितलं तर त्याचा दरवाजसुद्धा खूप मोठा होता एक लहान साईजचा हत्ती त्यातून आत बाहेर करू शकतील अशा पद्धतीची ती बांधणी केलेली आहे आणि हिरोजी काही खोटं लिहिणार नाही कारण महाराजांच्या आज्ञेनं त्याने शिलालेख केला आहे पिलखानात कुंभीग्रह तिथं बांधली म्हणजे गडावर बांधलेत गडाच्या पायथ्याला नाही ह्याचे उल्लेख आहेत त्यामुळं हत्तीचं जो आयडियल पण आहे म्हणजे तो तो जो त्याचं जे काय नैसर्गिक त्याची कॅपॅसिटी जी आहे काय नैसर्गिक त्याच्यामध्ये तो कितीही उंच पर्वत चढू शकतो म्हणजे सह्याद्रीतून तो परत वर येऊ शकतो आणि सह्याद्रीला खाली उतरू शकतो हे ज्याला माहिती आहे तो हे जी काय कथा सांगितली जाते पालखीतून आणले आणि मग ते मोठे केले आणि तिथं वाढवले उलट प हत्ती रायगडवर सांभाळणं अवघड आहे आणि तिथलं जे एन्वयरमेंट आहे म्हणजे धुकं आणि तिथलं जे कडे दुर्गम कडे परत त्यांना खायला खूप लागतं ते वर आणणं त्याच्यापेक्षा पायथ्याला सांभाळून परत राज्याभिषेकाच्या वेळेला आणणं किंवा ठराविक दोन तीन हत्तीस तिथं सांभाळणं हे शक्य आहे पण पालखीतून आणणं हत्तींना ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि रायगडचा जर तुम्ही जुना मार्ग बघितला जो मार्ग अंधाऱ्यांवरून महादरवाज्याकडे येतो आहे म्हणजे नाना रायगडवाडी नाना दरवाजा अंधाऱ्या म्हणजे ज्या आता खोल्या आहेत तिथं गुफा आहेत त्या त्यावरून येणारा मार्ग हा अत्यंत चांगला आणि प्रशस्त मार्ग आहे वाळसुरी खिंडीतून आणि चित दरवाजावरून जाणारा जो मार्ग आहे तो थोडासा इंचोळा मार्ग आपल्याकडे पण हा जो मार्ग आहे नाना दरवाजातून गडावर येणारा आणि जो वाहता राजमार्ग होता तो बऱ्यापैकी मोठा मार्ग आहे आणि त्याच्यातून हत्ती अगदी सहज येऊ शकतो महाद्वारातून हत्ती अगदी सहज पार होऊ शकतो एवढं मोठं त्याचं ते ठेवलेलं आहे महाद्वार त्यामुळे ही कथा जी सांगितली जाते की पालखीतून आणलं गेलं ही लहानपणी हत्तींना आणलं लहान असताना हत्तींची पिल्लं पालखीत घाटली आणली आहे हे सगळं खोटं आहे कारण अनेक किल्ल्यांवर सिंहगडावर सुद्धा हत्ती होती सिंहगडावर ज्यावेळेला ब हेनी छापे टाकले संताजी सरसेनापती स संताजी आणि धनाजी जाधव सरसेनापती यांनी औरंगजेबाकडनं जे, जे हत्ती पकडून आणले ते गडावर ठेवले होते पण गडावर त्यांची उपास मार व्हायला लागली आणि ही कागदोपत्री आहे म्हणजे ब ह्याच्या कागद कागदांमधलीच आहे ते ब औरंगजेबाच्या कागदांमधलीच आहे मग नंतर त्यांनी ती हत्ती परत दिले कारण उपाशी मारण्यापेक्षा त्यांना तुम्ही मोगलांना परत दिले मग सिंहगडसुद्धा रायगड एवढाच उंच आहे तेवढाच दुर्गम आहे पणागडावर हत्ती हत्ती होते आता रस्ता झाला त्यावेळेला रस्ता नव्हता पन्हाळ्याला अठराशे चव्वेचाळीसला गाडी रस्ता केला नाही तर पणाळासुद्धा असं डोंगरातून चढूनच यायचं म्हणजे अशा अनेक दुसऱ्या किल्ल्यांवरनीसुद्धा हत्ती असल्याचे उल्लेख आहेत त्यामुळं रायगडवर हत्ती असणं ही काही नवलाईची गोष्ट इंग्रजांसाठी होती पण शिवाजी महाराजांसाठी आणि मावळ्यांसाठी ती एवढी त्याचं नवल करण्यासारखी गोष्ट नव्हत घोड्यांची नावंसुद्धा आहेत पण आत्ता ती माझ्याकडं नाही आहे ते, ते, mm. एक mm. ते एक ना त्या बकरीतसुद्धा शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावं दिलीत घोड्यांचा आणि शिवाजी महाराजांचा एक वेगळा संदर्भ आहे की शिवाजी महाराजांचं जे अश्वप्रेम आहे ते घोड्याचं एक शिवाजी महाराजांचं नाव विजय नावाचा घोडा होता शिवाजी महाराजांचा असं केजवलकरांनी लिहून ठेवलं आहे आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला पागेत जायचे त्यावेळेला जो जो श्लोक म्हणायचे यश यश अस्व तश्य पृथ्वी म्हणजे ज्याच्याकडं घोडदळ आहे त्याची पृथ्वी आहे असं जे कायम श्लोक त्या पागेत गेल्यानंतर शिवाजी महाराज म्हणायचे आणि शिवाजी महाराजांच्याकडे तर आपण बघतोय की जवळजवळ साठ हजारची कॅव्हलरी जी, जी, जो जो हजार जी नंतर झाली ती साठ हजार पागा शिवाजी महाराजांच्याकडे होते घोडदळ होतं ते त्या त्याचं एक व्यवस्थापन आहे घोडदळाचं जे व्यवस्थापन आहे ती तिची राबवून त्यांना घोड्यांना खायला घालण्यापासून ते घोड्यांच्या नाला मारण्यापर्यंत हे आणि त्यांना जशी सैनिक एक जरी लढत असला घोडा घोड्यावर बसून स्वार तरी घोडे सांभाळण्यासाठी परत दोन वेगळी सेपरेट माणसं त्याच्याबरोबर असायची हे व्यवस्थापन हा एक वेगळा विषय आहे शिवचरित्रातला की आणि घोडदळ हे प्रमुख अंग होतं स्वराज्यातल्या ह्याचं जसं पायदळ होतं घोडदळ होतं हत्तीदळ हे नव्हतं आपल्याकडं पण हत्ती होते ह्याच्या पुराव्यात तसं घोडदळ हे प्रमुख अंग होतं आणि त्या घोड घोडदळाच्यासाठी पागा आता चिपळूंच्या पागेबद्दल शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं प्रसिद्ध आहे तुम्ही बघताय तिथं घोडी मरतील आणि तुम्ही धुंदी करून घोड्यांनासुद्धा चाराल मग ते चारा किती द्यायचा ते सुद्धा घोड्यांना चारायचं काय ते चारा किती द्यायचं चंदी किती द्यायची त्यांना चंदी म्हणतात घोड्याच्या खायला ती किती द्यायची हे सगळं व्यवस्थापन होतं आणि ते एक वेगळा विषय आहे शिवाजी महाराजांचे घोडदळ शिवाजी महाराजांनी कि कुठं कुठं सुप्याला पहिल्यांदा छापा टाकला त्यावेळेला त्यांनी घोडे तिथनं मिळवलेले होते जुन्नरवरनं त्यांनी घोडे मिळवलेले होते एक घोड्याचा एक एक गमतीशीर उल्लेख आहे डचांच्याकडनं शिवाजी महाराजांनी डच घोडा मागवलेला होता पत्रच आहे शिवाजी महाराजांचं पत्र आहे डचांच्या पत्रात ते पत्रव्यवहार पत्रसार संग्रहामध्ये सुद्धा छापलं की डचांच्याकडून डच जातीचा घोडा माग डचांच्या तिथं घोडे खूप चांगले व्हायचे मग तिखंड घोडा आणावा असं शिवाजी महाराजांना माहिती म्हणजे शिवाजी महाराज ह्याचा अर्थ आहे की शिवाजी महाराज आपलं घोडदळ प्रबळ करण्यासाठी किंवा स्वतःचे घोड्याचा जे अभ्यास आहे तो त्यांचा किती होता लक्षा कि माग, हे लक्षात येतं की डच घोडे हे सर्वोत्तम असतात चांगले असतात हे आरबी घोडे सगळ्यांना माहीत होते पण डचांच्याकडे सुद्धा चांगले पॉवरफुल घोडे आहेत हे शिवाजी महाराजांना ते माग मागवायचा त्यांनी प्रयत्न केला घोडदळाच्या बाबतीतला आणि घोडे रायगडवर त्यांनी चढवले ह्याच्याविषयी काय आत्तासुद्धा आपण रायगडवर दर शिवराज्याभिषेकाला घोडा हा जातो दोन तीन घोडे आता यायला लागले ते यावेळेला मग काय जे फक्त त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं त्या घोड्यांना चढवण्या चढण्याचं आणि उतरण्याचं तेवढं तर शिवकाळामध्ये सहज शक्य होतं नमस्कार आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा तुमचेही काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या मेल आय डीवरती तुम्ही तुमचे प्रश्न व्हॉईस नोट करून पोचवू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि लोकांपर्यंत शेअर करू शकता